नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत शेळके, शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत सिजंटा कंपनीचं जे फ्युजीफ्लेक्स सोयाबीनवरील तणनाशक आहे त्याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलंच असाल की आपण जे शकेत तणनाशक आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली होती. आज आपण फ्युजीफ्लेक्सबद्दल संपूर्ण माहिती, त्याचा कालावधी, कोणकोणते तण त्याने मरतात, ते फवारण्याचं प्रमाण वगैरे जे काय आहे, सर्व फॉर्म्युला वगैरे आपण सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, फ्युजीफ्लेक्स हे एक सिजंटा कंपनीचं एक चांगलं ब्रँडचं तणनाशक आहे. हे भारतातील नव्हे तर हे जगातील नंबर वनचं सुपर म्हणून तणनाशक ओळखलं जातं. फ्युजीफ्लेक्स ह्या तणनाशकाचा फॉर्म्युला आहे फॉमोसॉफेन फ्लुजीफ्लॉपी ब्युटाईल यापासून हे तयार केलेलं आहे. हे फवारण्याचा जो कालावधी आहे मित्रांनो फ्युजीफ्लेक्सचा, ज्यावेळेस सोयाबीनची आपली पेरणी होते त्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये याची फवारणी आपल्याला करायची असते, जेणेकरून तणांची अवस्था ही 2 ते 4 पानांची असते, त्यावेळेस आपल्याला फ्युजीफ्लेक्सची फवारणी करायची असते. फ्युजीफ्लेक्सचं जे प्रमाण आहे एका पंपासाठी ते आहे 40 ml. एका पंपाला जर आपल्याला फवारायचं असेल त्यासाठी 40 ml फ्युजीफ्लेक्स घ्यायचं आहे. फ्युजीफ्लेक्स हे सोयाबीनवरीलच नसून तर भुईमूग, मूग यावरील उडीद यासाठी सुद्धा हे उपयुक्त तणनाशक आहे. जे पूर्ण एकरी प्रमाण आहे 400 ml आहे प्रति एकरमध्ये. 800 ml पाण्यासोबत मिक्स करून आपण हे याचा वापर करू शकतो. हे नंबर वनचं तणनाशक आहे. याने रुंद पानांचे जे तण असतात व जे गवतवर्णीय तण आहे हे याने नियंत्रण केले जाते. 15 ते 20 दिवसांच्या आतमध्ये आपल्याला जी फवारणी करायची असते, जे पानांची अवस्था ही 2 ते 4 असावी. रुंद पानांची तणे हे 3 दिवसानंतर मरायला सुरुवात होते व जे गवतवर्णीय पाने आहे हे 7 दिवसानंतर पडण्यास सुरुवात होत असते. फवारणीती तर ज्यावेळेस आपण हे फवारणार आहे याच्याबरोबर कोणतेही औषध आपल्याला फवारायची गरज नसते. कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये औषध घेण्याची गरज नाही. फक्त फ्युजीफ्लेक्सच घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण चांगला बेस्ट रिझल्ट मिळतो. इतर औषध घेतल्यावर रिझल्ट मिळण्याची शक्यता कमी असते. फवारण्याआधी एक प्रामुख्याने मेन हे आहे ते म्हणजे जमिनीमध्ये पूर्णपणे ओलावा असावा. जमिनीमध्ये ज्यावेळेस पूर्णपणे ओलावा असेल त्यावेळेसच याची फवारणी करावी. जर जमिनीमध्ये पूर्ण ओलावा नसेल तर याची फवारणी शक्यतो करू नये. आणि फवारणी केल्यानंतर कमीत कमी आपल्याला 2 तास पाऊस नकोय. जर लगेच पाऊस झाला तर आपलं औषध हे फेल जाऊ शकतं. यामध्ये प्रामुख्याने फ्युजीफ्लेक्स फवारणी केल्यानंतर फुलकी, छोटा हलकुसा, तांबा, बोखरू, गुलमोरी, शेवगी, जंगली काकडी, सावा, सावकी, दसरा, मांडवा, घोडगवत, कोंबडा, जंगली चवळी ह्या सर्व जे गवतवर्णीय आहे, इतर रुंद पानांची हे तण आहे, या सर्वांचा नायनाट ह्या फ्युजीफ्लेक्सने होतो. 3 ते 4 फ्युजीफ्लेक्स फवारल्यानंतर पानांवरती तपकिरी रंगाचे चट्टे येतात. तुम्ही पाहू शकतात की याप्रमाणे फ्युजीफ्लेक्सवरती फवारल्यानंतर हे याप्रमाणे पाने तपकिरी पडतात. तर हे पानं जर ज्यावेळेस तपकिरी पडतात त्यावेळेस प्रामुख्याने कोणतेही घाबरून जाण्याचं कारण नाही. याला ब्रॉझिंग असे म्हणतात. ही जी एक प्रक्रिया असते फवारल्यानंतर हे ब्रॉझिंग होतं पानांना. हे पानं नंतर गळून जाऊन 3 ते 4 दिवसानंतर नवीन पानं फुटतात. याने कोणत्याही प्रकारे सोयाबीनच्या पीक क्षमतेवरतीही परिणाम होत आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा व आमच्या शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.